नमस्कार मित्रांनो, चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते मोरदरीच्या हरण्यानं आणि सोबत पाहिला लाडू. नमस्कार, काय आनंद आहे आजचा? भरपूर आनंद आहे. मानाचं मैदान होतं, मानाच्या मैदानात एक नंबर झालाय. कशी पाहिली जोडी आणि नियोजन कशा पद्धतीने झालेलं? नियोजन परवा दिवशी रात्री झालं होतं, अचानक झालं नियोजन. बर, पळली चांगली गाडी, गटकडानी सेमीकडानी फायनलला मधून लागली होती गाडी. पडलं बी गाड्या चांगल्या होत्या, त्यामुळे चांगली गाडी पळाली. फायनलला सर्व नामांकित नंदी होते, महाराष्ट्र गाजवलेले. काय मनामध्ये धाकधूक होती का कुठेतरी, बाबा काय होते? आणि किती वेळ तासावर होती गाडी फायनलला? फायनलला 3 नंबर तासा होती गाडी. बर, 3 नंबर धाकधूक थोडे होती, पल्ला कमी होता थोडासा. हा, बैलाला रान लागतं मोठं. बर, त्यामुळे थोडीशी शंका होती मनात, कमी रानाला बैल काय करतोय काय माहिती. चांगल्या गाड्या होत्या कडेला, त्यामुळे चांगला बैल पळा. हरणे कुठलं एक्झॅक्टली आणि मालकांचं नाव सांगा. मोरदरी सिंहगड किल्ल्याच्या पायथ्या लागा. हा, अखिलेश खाटपे नाव मालकाचं. हरण्याचे जे चाहते आहेत त्यांच्याबद्दल काय सांगेल? म्हणजे बरंच फायनल आपण पाहिलं असेल, गाडी खाली नेताना बरेचसे चाहते आले असतील फोटो वगैरे काढण्यासाठी, काय प्रतिक्रिया होते? नाही का, आहेत आपली जवळचीच पोरं होती. हा, फोटो काढला तर काढतात, आपण नाही काय कुणाला बोलू का त्यांच्या बद्दल फोटो फोटो काढा. हरण्याचं आतापर्यंत करिअर कसं राहिलं, म्हणजे किती मैदान झालेत त्याचे आणि फायनल वगैरे किती घेतलेत? आपण काय मोजले नाही, पण 50-60 वर फायनल आहेत आपले. आपण मैदानातच पळावतो, काय बिनजोड वगैरे काय तसलं काय खेळत नाही. 60-70 फायनल असतं. आज नशीब एवढं नव्हतं, पण हरण्यानं आज करून दाखवलं. कारण तुम्ही म्हटलं तसं गटाला आणि सेमीला कड आलेली आणि फायनलला तुम्ही तुमच्या मनासारखी जोडी पाहिली म्हणावं लागेल. ड्रायव्हर कोण होताच? नितीन ड्रायव्हर होता. काय सांगाल त्यांच्याबद्दल आणि त्यांच्याशी काय चर्चा झालेली का की बाबा फायनलला कशा पद्धतीने गाडी चालवू वगैरे? नाही, गट्टाला गाडी आणल्यावर त्याला अंदाज आला होता ड्रायव्हरला. बर, त्याला काही सांगायची गरज लागत नाही, बैल बघून तो आपलं हुशार आहे ड्रायव्हर. काय नाही त्याला सांगायचं, त्याने त्याच्या पद्धतीने गाडी आणली. आम्ही नाही काय बोललो, ते मालक पण नाही काय त्याला म्हणले, आम्ही पण नाही काय म्हणलो, त्याच्या त्याने मनाने गाडी आणली. फायनल नंतर असंख्य बक्षीस मिळाली. किती बक्षीस, काय काय मिळाले? काय बक्षीस? 151,000 रुपये अमाऊंट दिली. बर, एक जार दिला पाण्याचा ॲक्वाचा. हा, एक बकर दिलं, एक गड्याळे, 2 पॅक बक्षीस आहेत ती काय मी फोडली नाही, एक खाद्याचं पोत आहे, एक डाल आहे चांदीची, परत एक गद आहे चांदीची गद आहे आणि एक डाल आहे. आज मग काय जंगी पार्टी दिसली. तरी मैदानात सकाळी पावसाचं वातावरण होतं. आपण पाहिलं की जो पल्ला होता 800 फूट तो साधारणतः 50 फूट कमी करून 750 करण्यात आलेला. तर सकाळी कशा पद्धतीने, म्हणजे बैल कुठे होता आणि कसं काय नियोजन झालं? म्हणजे बैल पायऱ्याचं कधी झालेलं? बैल परवा दिवशी रात्री पायऱ्याचं नियोजन झालं. तर काल सकाळी वाईट पडली त्यांची आहे मैदान, सकाळी बैल भरला 7 वाजता करणे, 9 वाजता मैदानावर पोहोचलो. सेमीला वाटलं होतं येईन पाऊस, पण नाही पडला पाऊस, आभाळ आलं होतं. नाही, पावसाने बिल पण निसर्गाने साथ दिली, झालं मैदान. दादांकडे तुम्ही? दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं पहिले. माझं नाव गोट्टे ड्रायव्हर आहे. बर, हरिश्चंद्र. काय आनंद आहे आज? आनंद खूप आहे, आज बैल फायनलला राहिला, 1 नंबर केला बैलाने चांगल्या गाड्यामध्ये, त्यामुळे आनंद खूप आहे. बैल पळत होता दादा, पण असा म्हणजे चर्चेत का नव्हता बैल? म्हणजे पळतोय चांगला, तुम्हाला पण माहिती आहे सर्व तुमचे जे मित्र परिवार आहे त्यांचं प्रेम आहे बैलावरती, त्यामुळे ते बैलासोबत असतात. काय काय सांगाल त्याबद्दल? नाही, काय होतोय बैलाचं वातावरण प्रमाणे नाही का, चढ उतार राहतो, चालायचं ते मुख जाणवर आहे, त्यामुळं काय त्यांनी फॅन फॉलोअर साहित्य काय कमी होत नाहीत बैलाचे, तो जिंकत राहिला काय, हरत राहिला काय, काय विशेष नाही फॅन फॉलोअर. अशा वेळेस कानावर काही गोष्टी आल्या का की बाबा बैल पळतोय का नाही का कसं काय, म्हणजे त्यावेळेस असं काय नाही. हा, म्हणजे प्रेम आहेच त्याच्यावर, पहिरेकरांचं पण प्रेम आहे म्हणावं लागेल. पहिरेकरांचं लाडू बद्दल काय सांगाल? लाडू मला वाटतंय आता जे पैशीला मैदान झालेलं तिथं लाडून 1 नंबर केलेला मला वाटतंय, तिथं 2 नंबर केलेला. तिथंच त्याचा पळ बघितलेला का लाडूचा? लाडूच्या पळाविषयी काय सांगाल? लाडूचा पळ छान आहे, अति उत्तम आहे. हा, त्यांनी कडाने बैलाला खूप साथ दिली. हा, गट सेमी आमचा कडेन लागलेला, बैल कडेने होता त्यामुळे बैलाने साथ दिली, गाडी दोघांच्या याने पडली.
एकाची आणि काय होत नाही, दोन्ही बैल पडली म्हणून आज आम्ही फायनलला एक नंबर केला. आणि गाडी बघितली फायनलला, मी जुळून पळते गाडी, म्हणजे एखादा बाबा जास्त पळत असला तर दुसरा सांभाळून घेतो त्याला की बाबा फाटीच्या बाहेर जाऊ नाही जात. त्याबद्दल काय सांगाल, म्हणजे बैलांना पण कळतं की बाबा मालकाला आज खुश करायचे 100%. नाही ती हा पण बैल दोन्ही खांदी, तो पण बैल दोन्ही खांदी होता बाय, त्यामुळं काय नाही अडचणच आली नाही आम्हाला कुठल्या बाजूने. आणि दोन्ही पण शहाणी बैल लागले बाय, तू बाहेर जाणे वगैरे काय असं हेच नाही. आता जाम मध्ये आहोत आपण, तुम्ही प्रॉपर कुठले म्हटलं, मोरदरीचे. इथं कसं काय म्हणजे काय, आमचे मित्र दादा काय फटाक्याचा जल्लोष चाललेला तुमचा, मी थांबवायला म्हटलं, प्रेक्षकांची इच्छा आहे, मुलाखत पहिली झाली पाहिजे तुम्हाला, गडबड होती कारण मी पण सकाळी सातला नाही. काय आनंद आहे आजचा? काय आनंद, आता गावचंच मैदान असल्यासारखं. हा अचानक नियोजन झालं, बैल काय येणार नव्हता, 2 दिवस झालं पळलेला बैल, कधी 2 दिवसाच्या गॅपवर पळला नाही, पण माझ्या शब्दावर त्यांनी बैल आणला. ते म्हणले तुमच्यासाठी पळूया, मग त्यांनी मला अचानक सांगितलं, म्हटलं कुठला पळराय तर, म्हणले ते लाडू होतं, ते लाडू काय माहीत नाही कुठला बैल आहे, म्हटलं गाडी राहिली पाहिजे. ठीक आहे म्हणले, तुम्ही बघा एक नंबर गाडी पळाली, टॉपच्या गाड्या सगळ्या होत्या, मधून गाडी लागली, एक नंबर गेला. खूप आनंद, खूप आनंद. आणि हरण्याबद्दल काय सांगाल, म्हणजे हरण्या तसा लहानपणापासूनच पळतोय, मध्ये थोडासा बॅड पेच होता थोडा त्याचा, तळावलेला बैल त्याच्यामुळे काय समजलेला नाही, पहिलाच बैल होता त्यांच्यामुळे, त्यांना काय अनुभव एवढा काय नव्हता, त्याच्यामुळे आता पत्री टाकली, बैल ओके झाला. पत्री टाकली, पत्री टाकल्यापासून बैलाने एकही मैदान सोडलं नाही, सलग 7-8 गुलाल झाले. असं म्हणतात की काय बैलांना पत्री टाकली की त्यांचं स्पीड कमी होतं, पण हरण्याचं उलट वाढलं वाढलं. आता ती कसं तळावल्यामुळं त्या बैला पत्री टाकणं गरजेचंच होतं, तिथे फॉल्ट समजत नव्हता का बैल का कमी होतोय का पळतोय, बैल टॉप मध्येच पळतोय पहिल्यापासून, त्याचा काय विषय नाही, पण थोडस तळावल्यामुळं ते समजलंच नाही. मग जरा थोड्या जुन्या लोकांनी सांगितलं बाबा पत्री टाका, झालं ओके काम. दादांकडे येतो मी. दादा ते हे फक्त हरण्यान लाडूचं यश नव्हे, तर तुमच्या जे ड्रायव्हर झाले, तुमचे जे मित्र परिवार झाले, सर्वांचं यश आहे, काय सांगाल? सगळ्यांचं यश आहे ना, तुम्ही बैल पळून बी नाही ना चालत, ड्रायव्हर आहे सोडायला, गाडी बंटी ड्रायव्हर असतात बाय, सोडायला बी यांचा मला सुट्टी मेकर सर्वांचं जुळून आलं की बाबा गुलाल प्राप्त होत. सात आम्हाला मोठी सागर भाऊ आपले काबालीचे मालक, त्यांचे बी मोठी साथ आहे आम्हाला. आत्ता सध्या या चालू सीझन मध्ये तू दादा म्हटले तसं जरा थोडस वातावरणामुळे वगैरे काय काय फरक जाणवायचं, म्हणजे आता सध्या पाळणे नाही काय, बैल आपला पाहिलाच ते उगाळला होता बैल, आम्हाला काही समजलं नाही, 1-2 महिने आमचे त्यात गेले, ते नंतर आम्ही पत्रे मारले बसून आता 1-7 मैदान झालं बैल एक सारखा पळतोय, ते आम्हाला पहिरे डावीचे होत्यात उजवीचे होत्यात, म्हणून बैल आजपर्यंत डावीनेच पळत होता. काही लोकांना वाटतं की बैल फक्त एकच खांदी आहे डावीचा, आज त्यांनी आपलं दाखवून दिलं की दोन्ही खांदे आपण दोन्ही खांदे पळू शकतो. 1-2 जण आम्हाला पहिरायला म्हणले की बैल नाही का बरोबर आहे त्यांचं, पण बैल डावीनेच पळताना दिसले होते तरी कसे म्हणतात की बैल उजवी निघाला म्हणून, त्यांना सांगितलं की मी दोन्ही खांदे पळू शकतो. लोकांना बी समजलं, आम्हालाही बरं वाटलं, आज बऱ्याच दिवसांनी उजवीनी घातला, एक नंबर केला. गटाला सेमीला आणि फायनल कशा पद्धतीने गाडी पाहिली, म्हणजे कोणत्या खांदी झोपलेला हरण्याला? हरण्याने तिन्ही खांदी तिन्ही फेऱ्याला उजवीनेच घातला होता, उजवीने झोपले, लाडू डावीनेच होता. पहिल्यांदाच हा प्रयोग केला का? नाही नाही, बैल दोन्ही आदत बसून आदतला ना डावीने आम्ही उजवीने आणायचो बैल. आता हे आपली स्वामी आमची गाडी पळायची, स्वामी आणि चरेगावचा स्वामी, चरेगावचा स्वामी, ते एक खांदे असल्यामुळे 7-8 मैदान हा डावीनेच पळला. बरं, मग आम्हाला उजवीचेच पहिरे व्हायला लागले, काबाली बरोबर, पण आम्ही आता डावीनेच पळतोय, डावीचाच वाटतो लोकांना. हरण्याचं वय किती आता सध्या? वय 3 वर्ष असण, 3 वर्ष आम्ही वर्षाचा असताना आणलेला. बर, 2 वर्ष झालं आपल्याकडे पहिले. किती दाते आहेत? आता 6 दाते झाले, 6 दाते म्हणजे तयार होईल, 6 दाते बैल झाला. आता स्वभाव असा शांत दिसतोय असं, म्हणजे धरून बैल मारत नाही, काय नाही काय नाही, कुणी धरलं तरी काय, घरी पण एखादा वेळ असतो बैल. दादा आता तुम्हाला पण कंटाळा आलाय कारण सकाळी तुम्ही लवकर आला असणार, आजचा विजय कुणाला समर्पित कराल? सगळ्या सहकाऱ्यांना, सर्व सहकाऱ्यांना. आणि लाडूच्या मालकांचं काय बोलणं झालं का फायनल नंतर? काय हा झालं बोलणं, काय काय चर्चा झाली फायनल? मालक हा एक म्हणले परत गाडी पळू आपण एक मैदान, त्यांना बी त्यांना लय आनंद झाला आमच्यापेक्षा. बर, आता मुंबईचा बैल आहे ना, मुंबईवरून शेट आले होते ते. बरं, त्यांना लय आनंद झाला. आणि परत भवितव्यामध्ये ही जोडी दिसेल आम्हाला की जोडी, ते पण म्हणले पळू आपण गाडी, योग आला की गाडी पळवणार, आता 2 पहिरे झाले आहेत पुढचे. बर,
आता कुठल्या मैदानात दिसेल आपल्याला? आता 26 तारखेला मैदान आहे ना, चौराडेला दुसऱ्याला, तिथं पळणार आहे. चालते, धन्यवाद.